संगीताबद्दलच बोलणार आहेत का बोलण्याबद्दलही बोलणार आहेत? म्हणजे सादरीकरण कशाचं, गाण्याचं, बोलण्याचं, कीर्तनाचं, कशाच्या सादरीकरणाबद्दल आज बोलणार? तर एकूणच सादरीकरणाबद्दलचं सादरीकरण, इतकंच आपण त्याचं नाव देऊया. प्रथम सुरुवातीलाच अंजली दैनचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो, कारण त्यांनी माझ्या सोयीसाठी इतकी आडवी वेळ मान्य केली आहे. कारण कार्यक्रमाच्या दृष्टीनं योग्य वेळ काल संध्याकाळ किंवा आज संध्याकाळी अधिक चांगली होती. काल संध्याकाळी माझा कार्यक्रम, आज संध्याकाळी माझा प्रवास सुरू. व तुम्ही रिकामे असाल तेव्हा करूया म्हणून शेवटी दुपारच्या साखर झोपेत तुमच्या व्यत्यय आणून या ठिकाणी शेवटी यायला भाग पाडलं मी तुम्हाला. त्याला त्यांनी मान्यता दिली, त्या सगळ्यांचे आधी आभार.
आणि खूप काही मोठं शिकवता यावं एवढा मोठा काही माझा अधिकार आहे असं मी स्वतः मानत नाही. पण ज्या काही चार गोष्टी मला वाटतात त्या मी आपल्याबरोबर बोलणार आहे, अलीकडच्या भाषेत शेअर करणार आहे, इतकंच. माझ्या भाग्यामुळे मला संगीताचं मार्गदर्शन, शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन पंडित शरद गोखले यांच्याकडे लाभलं आणि पुढे नाट्यसंगीतासाठी जयमला शिलेदार कीर्तीताई आणि त्याचबरोबर राजीव परांजपे यांनीसुद्धा माझ्या नाट्यसंगीताला सौंदर्य प्राप्त करून दिलं. कीर्तनाबद्दल बोलायला नको, माझे आईबाबा हा आमच्या समोरचा दीपस्तंभ होता. पण या सगळ्याचं मिश्रण जे हातात मिळालं याची काही तंत्र मला त्यांनी त्यावेळेला अवगत करायला लावली. ती म्हणजे पंडित शरद गोखल्यांच्याकडे मी शिकत असताना त्यांनी पहिलाच प्रश्न असा केला होता, तुला नुसतं गायचंय का नाटकात गायचंय? म्हणजे नाटकातही गायचंय आणि कीर्तनातही गायचंय. बर, म्हणजे आता पहिला रियाज कर, डोळे उघडे ठेवून गा. शास्त्रीय संगीताला तुझे डोळे उघडे असायची लोकांना गरज नाहीये. हे मैफलीला मला चालेल, अभंगामध्ये कीर्तनामध्ये नाटकात तू डोळे मिटलेस की थिएटरमध्ये कोणी नाही आहे असं समज आता. तू त्यांना सांगायचंय, त्यांच्याशी तुला बोलायचंय, तर त्यांच्याकडे बघून सांग अरे रामा हो जय राम. हे म्हणायसाठी डोळे मिटावे लागतात हे पहिले मी विसरत जा. दुसरं तंत्र त्यांनी दिलं, आरशासमोर बसून गा, तू गाताना कसा दिसतोस ते पहा. आपणच आपले परीक्षक खूप छान असतो काही वेळेला आणि आपलं आपल्याला बघायला मिळालं की कळतं अरे 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 किती चुकीचा आपला आविर्भाव होता की बाबा मला खूप भूक लागली आहे. हे आता करताना काही वाटत नाही, बघताना कळतं की हात फारच चुकीचा होता, भूक लागली इथे पाहिजे होता. बाबा मला खूपच भूक लागली, बाबा मला खूपच भूक, चुकणार आहे कप्पा काहीतरी. म्हणजे आरशात बघून गात जा. तिसरं पंडित शरद गोखले यांनी आणखीन मला एक खूप सुंदर कार्य दिलं, ते म्हणजे आलाप कर, तान घे, सूर लाव, काही कर, पण कशाही साठी गळ्या व्यतिरिक्त कशाचाही वापर करू नको, तर तुझं नाटकातलं सादरीकरण छान होईल. कारण तुला एखादी तान किंवा तान मारण्याचीच पद्धत त्याच्यासाठी तुला हात हलवला पाहिजे असं जर तुझं अपंगत्व आडवं आलं तर तुला नाटकात नाही काम करता येणार. पराशर म्हणून तू उभाशील, तुझ्या एका हातात आहे कुबडी, एका हातात आहे कमंडलू, कसे हात हलवणार आहेस एकदा सांग. कीर्तनात उभारणार तर दोन झांजा घेऊन तू उभारणार, हे कसं करणार आहेस, कुबडी घेऊन कसं करणार आणि कमंडलू घेऊन ते केलंस तर स्टेजवर जो काही पाण्याचा सडा असेल पुढच्या कलाकारांचं काय होईल याचा जरा विचार कर बाळा, हे घेऊन कसं करणार आहे. तेव्हा शास्त्रीय संगीताच्या सुद्धा पुस्तकामध्ये संगीत गायनासाठीचे दोष सांगितले आहेत, ते सगळे लक्षात ठेवायचे आणि ते दोष येत नाहीत ना असं आरशात बघून म्हणायचं. कित्येक वेळेला आपल्या अजाणता सुद्धा तान म्हणताना जबड्याची मदत आपण घेतो, असं करू नको, तुला दाढी चिपटवलेली असणार आहे. जेवढी हालचाल करशील तेवढी ती दाढी विचित्र पद्धतीने हालेल आणि भीती आहे ती सुटायची शक्यता खूप आहे. आता का त्याची जेवढी मुवमेंट होईल तेवढा त्रासदायक होईल, गाल वाकडा केलास मिशी सुटेल. त्यामुळे तुला गद्यामध्ये जे बोलायचंय तसाच्या तसा चेहरा ठेवून तुला गायचंय. हे गोखले सरांनी एक तंत्र माझ्या हाती जे दिलं ते आपल्याशी फक्त मी शेअर करतोय की आरशात बघून तू रामाला हाक मारशील तर काय म्हणशील, अरे रामा बस हा हा चेहरा लक्षात आहे तुझ्या, हो एवढाच चेहरा ठेवायचा, काही आविर्भाव नको, रामा हो जय रामा रामा. अरे ऐक ना रे बाबा, सांग बाबा गातोय तुझ्या समोर मी,
पतित पावना. मग त्याला भाव कसा द्यायचा त्याने सांगितलं, ते तर मग पतित पाव. पतिताला पावण्यासाठी आपण प्रार्थना करतोय, कानफडत मारू नकोस देवाच्या समोर. पतित पावना चो असं नाही गोबळ, पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय राम. तान मार पण अंगाची हालचाल नकोय. रामा रामा हो याचा प्रभाव जास्त छान वाटेल. नाही तर तुला दाढी मिशीर चिकटवलेली वरती तुझ्या सगळ्या चटांचा कमंडलू तुझ्या डोक्यावरती तुमच्या गाण्याने अख्खं स्टेज हल्लं असं मी कौतुक करू शकेन, पण दिसायला नाही बरं दिसणार ते. त्यामुळे खरंच ज्यांना शक्य आहे त्यांनी तानांचा सुद्धा रियाज हाताची घडी घालून करावा, एक तंत्र म्हणून सांगेन. काही गरज नाही मला माझ्या हातांची आता. प्रभाव करण्यासाठी मी हात वापरायचे, मला येण्यासाठी नाही. मला हात न वापरताही येत आहे, पण ते तुम्हाला कळावं. समोरच्या माणसाला हे तुम्ही काय मगापासून आ करून गाताय, फारच आगाऊ आहात. आ करून गाता आ गाऊ, तुम्ही शब्द तर म्हणत नाही. आणि त्याला सरांनी खूप छान शब्द दिला होता, आलाप म्हणजे सूर घेऊन एक नक्षी काढायची आहे, एक रांगोळी काढायची आहे आणि एक रांगोळीचं चित्र आपल्या समोर सुंदर मांडायचं आहे. आता ती रांगोळी घातली जाते ते लोकांना नुसतं कानाने नाही कळणार, म्हणून त्यांना दृश्य भाव देण्यासाठी तिथं थोडा हाताचा वापर कर. नाथा हो दीना नाथा, आता नक्षी काढली. नाथा नाथा हे हात मी फक्त तो डिझाईन कसं चाललेलं आपण पुरत. नाथा 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 रांगोळी काढल्याचा तुमचं तो भाव त्याच्या समोर आला. नाथा 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 हो दीना नाथा. दोन ते तीन तंत्र याच्यामध्ये होती. सूर लावताना आधी चेहऱ्यावर कुठलाच भाव नको, तान रियाज करताना शरीराची इतर कुठलीच हालचाल नको, मात्र याच्या पुढे चेहऱ्यावरचा भाव आणि शरीराची हालचाल ही फक्त तो म्हणतोयच तो शब्द जास्त प्रभावी करण्यासाठी अंडरलाईन करण्यासाठी वापर. तू काय करतोयस ते मला कळू दे आणि मग मात्र आता त्या गाण्याचं गणित माझं वेगळं झालं. पण आत्तापर्यंत मी तुम्ही गाणं ऐकलं पाहिजे म्हणून म्हणत होतो, आता मी माझं गातो तुम्ही ऐकालच. आता हट्ट नाही माझा, तुम्ही ऐकलं पाहिजे की. आणि मग त्याच्यामधली विविधता त्याने हातात दिली. अरे म्हणलं तू एक गाणं म्हणालास, एकाच पद्धतीच्या चवीचे कांदा पोहे किती दिवस त्याला आवडतील, रोज तेच खायला घातलेस तर कांदा पोहेच कर. पण आज त्याच्यात थोडा बटाटा घाल, उद्या बटाटा नको घालू, नुसतं वांगं घाल आणि कांद्यावर कर, नंतर दडपे कर दडपून खातील काय, जे काय करायचं ते. पदार्थ एकच असला, सुगम संगीताचं मोठेपण असं आहे की ते 100 वर्ष गायलं तरी तसंच गायलं गेलं पाहिजे. आणि नाट्यसंगीताचं किंवा अभंगाचा विशेष असा आहे की ते थोडं थोडं सतत बदलत गेलं पाहिजे.